बावीस तारखेला अखिल भारतीय लेवलला केमिस्ट असोसिएशनचा संपूर्ण बंद आहे. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या मार्फत दिनांक 28 सप्टेंबर शुक्रवार रोजी बंद पुकारण्यात आला आहे. त्या संदर्भात तहसीलदार शहादा व पोलीस निरीक्षक शहादा यांना आज दिनांक 25 रोजी शहादा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन सोपले. बंद ठेवण्यामागील उद्देश म्हणजे ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, नागरिकांच्या स्वास्थ्याशी कुणी खेळू नये, तरुणांमधील वाढती नशेची लत, औषधांचा तुटवडा, औषध विक्रेत्यांच्या रोजगार इत्यादी कारणांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद देशव्यापी व्हावा असे आवाहन ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष जी एस शिंदे व राष्ट्रीय महासचिव राजीव सिंगल तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व सचिव अनिल नावंदर यांनी केले आहे. शेवटी रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. शहादा येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे काय आहे हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊ. 28 तारखेला अखिल भारतीय लेवलला केमिस्ट असोसिएशनचा संपूर्ण बंद आहे. ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात घेतलेलं एक पाऊल आहे. याच्या अगोदर 3 ते 4 वेळा अखिल भारतीय लेवलला आम्ही बंद पुकारलेला होता. सहकार्याचं आश्वासन सरकारने दिलं परंतु ते पूर्णत्वास आलेलं नाही. त्या अनुषंगाने पुनश्च एकदा हा बंद ठेवण्यात आलेला आहे. ऑनलाईन फार्मसीला संपूर्ण भारतातील सर्व मेडिकलवाल्यांचा विरोध आहे आणि त्या अनुषंगाने हा बंद पाळण्यात आला. केंद्र शासनाच्या ई फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्रीला समस्त भारतातील 8 लाख केमिस्ट आणि महाराष्ट्रातील 45,000 केमिस्टांचा एकमुखी विरोध आहे आणि त्या विरोधाचा एल्गार म्हणून 28 तारखेला बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याबाबतचं निवेदन आम्ही शहादा तहसील कार्यालय, शहादा शहर पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी साहेबांना व SP साहेबांना देऊन बंदमध्ये आम्ही 100% सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांना नमूद करण्यात आले आहे.